नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ठाण्यातील विविध क्षेत्रातील 150 अधिक संस्थांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 30 जुलैला भव्य नागरी सत्कार करण्याचं आयोजन केलं आहे. तर हा सत्कार डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी कोपरी आनंदनगर चेकनाका येथील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. त्याचबरोबर या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे सुरू असलेल्या कामांचा आढावा देखील त्यांनी घेतला. ठाणे शहरातील कोपरी नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत कन्हैया नगर येथील जनकुंभाला पाईपलाईन जोडण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 20 आणि 21 जुलै दरम्यान या परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. ठाण्यातील नागसेन नगर परिसरातील 6 वर्षीय मुलगा हा सायकल चालवताना खाडीमध्ये पडल्याची घटना घडली होती. अखेरीस 6 दिवसानंतर ऐरोली विटावा खाडी दरम्यान या मुलाचा मृतदेह आढळून आलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा परिणाम थेट डाळिंबांच्या बागांवरती झाला आहे. त्यामुळे ऑटा कॅन्सरसारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला आहे. नवं सरकार स्थापन होताच येत्या 20 दिवसांमध्ये वेब सिरीज कशी निघू शकते असा सवाल राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा अखेरीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. स्विमिंग पूलमध्ये पडून 2 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणावळा परिसरामध्ये घडली आहे. ऐरोली कल्याण कटईनाका येथील 22 किलोमीटरच्या रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे. याकरिता पारसिक डोंगराचा बोगदा पोकळून त्या ठिकाणी 1.5 किलोमीटर मार्गिकेचं काम सध्या केलं जात आहे. लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.